नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू श्रीशा स्पेशल मी आठवड्यातून एकदा डी आय वाय रंगोली मेहंदी कुकिंग आर्ट क्राफ्ट हँडमेड अशा प्रत्येक विषयावर व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया अलोवेरा जेल घरीच कसं तयार करायचं अलोवेराचं जेल करण्यासाठी मी दोन अलोवेराची पाने हे कापून घेतलेली आहेत ही पाने ही जरा मोठी असायला पाहिजे छोटी असेल असेल तर तर त्याच्यामध्ये जेल हे थोडंसं कमी असतं आणि हा जो पिवळा भाग आहे तो अजिबात पिवळा भाग घ्यायचा नाही हा येलो कलरचा लिक्विड जर जेलमध्ये गेला तर आपल्याला स्किन इरिटेशनही होऊ शकते म्हणूनच आपल्याला ही पूर्ण येलो कलरचा लिक्विड कारणच जेल तयार करण्यास घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अगोदर अर्ध्या तासासाठी ही ही पाणी आहेत ती उभे ठेवून द्यायची आहे जेणेकरून यातला हा पूर्ण पिवळा रस आहे हा एका वाटीमध्ये स्टोअर होईल त्याच्यानंतरच आपण जेल तयार करण्यास सुरुवात करूया त्यानंतर आपल्याला एक, एक शार शार्प चाकू घेऊन त्याच्या त्याच्या साह्याने ह्या दोन्ही कडा काढून घ्यायच्या आहे चाकूच्या साह्याने काढण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते हे पाहू शकता तुम्ही की कि किती स्मूथली हे निघत आहे त्याच पद्धतीने दोन्ही लिपच्या कडा आणि त्याची बॅकसाइड हे आपण काढून घेणार आहोत तुमचे केस खूप गळत असतील किंवा दुहेरी केसांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा जेलचा पॅक करून तुमच्या केसांना लावू शकता आणि जर तुम्हाला स्किन प्रॉब्लेम असेल ॲक्ने वगैरे तर तुम्ही याचा फेस मास्क म्हणून सुद्धाही यूज करू शकता ह्या जेलमुळे हेअर आणि स्किन याचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतात त्यासाठी तुम्ही घरच्या घरी अगदी कमी खर्चात आणि एकदम प्युअर ॲलोवेरा जेल घरीच तयार करा मार्केटमध्ये इतके ॲलोवेरा जेल प्रोडक्ट आहेत की कोणतं घेऊ कोणतं नको असं होतं आणि मार्केटमधले ॲलोवेरा जेलला लाईट ग्रीन कलर असतो आणि त्याला एक सुगंधही असतो त्यामुळे त्यात केमिकल्स हे ॲड असतात आणि प्युअर अलोवेरा जेल हा ट्रान्सपरंट असतो त्यासाठी एकदम शुद्ध ॲलोवेरा जेल तुम्ही घरीच तयार करा आता एक चमचा घेऊन आपण चमच्याच्या साहाय्याने जेल काढण्यास सुरुवात करूया चमच्यामुळे जेल हे खूप छान खूप चांगल्या प्रकारे काढण्यास मदत होते पहा तुम्ही पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट आणि एकदम प्युअर ॲलोवेरा चं जेल आपण काढून घेतलेलं आहे हे जेल तुम्ही असंच यूज केलं तरीही चालेल पण हे असं जाडसर असल्याने आपल्याला केसां केसांवर किंवा आपल्या स्किनवर लावण्या लावण्यास थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून आपण हे एक मिनटासाठी मिक्सरमधून फिरून घेणार आहोत मिक्सरमध्ये फिरून घेतल्याने आपले ह्या जो जेल आहे हा थोडासा पातळ होईल त्यामुळे आपल्याला केसांवर आणि चेहऱ्यावर पॅक लावण्यास किंवा मास्क लावण्यास मदत होते आता ह्या जेलची आणखीन गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल ॲड करणार आहोत दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल ॲड ॲड केल्याने हा जेल तुम्हाला एक आठवडाभरही वापरता येईल जर तुम्हाला हा जेल एका महिन्यासाठी किंवा पंधरा दिवसासाठी स्टोअर करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी दोन व्हिटॅमिन सीच्या कॅप्सूल ॲड करा जेणेकरून तुमचा हा जेल पंधरा दिवस किंवा एक महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर तुम्ही करू शकता विटॅमिन ई कॅप्सूलचे बेनिफिटचा मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ हो पाहू शकता विटॅमिन ई कॅप्सूल ॲड केलेला हा जेल आपण आता मिक्सरमधून एक मिनटासाठी फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेले आहे त्यानंतर एका बाउलमध्ये हे काढून घेत आहे आता जस्टस मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे म्हणून याच म्हणून या जेलवर थोडंसं फेस आलेला आहे तुम्ही पाहू शकता एक अर्ध्या तासानंतर हे आपला अलोवेरा जेलचा पूर्ण पेस हे कमी होईल म्हणजे आपला प्युअर ट्रान्सपरंट अलोवेरा जेल हा तयार झालेला आहे हे तयार केलेलं जेल आपण काचेच्या बर्णीमध्ये काचेच्या बर्णीमध्ये किंवा प्लास्टिकच्याही जारमध्ये तुम्ही ठेवू शकता पण याच्यासाठी स्टीलचा वगैरे स्टीलचा वाटीचा किंवा स्टीलचा जारचा आपल्याला वापर करायचा नाही एअरटाईट जारचाच आपल्याला वापर करायचा आहे हे पहा एक अर्धा तासानंतरनं आपला जेल हा ट्रान्सपरंट दिसत आहे अशा नवीन नवीन टिप्ससाठी किंवा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी श्रीशा स्पेशल पाहत राहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व नोटिफिकेशन तुमच्याकडे लवकरात लवकर येते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद